नमस्कार बालमित्रांनो, विद्यासुधाती ऑनलाईन अभ्यासामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मी आपली रामशेट्टी मॅडम. तर आज आपण पाचवी परिसर अभ्यास भाग दोन मध्ये पाठ सहावा अश्वयू दगडाची हत्यारे या विषयी माहिती घेऊया. मुलांनो, मागील पाठामध्ये आपण मानवाची वाटचाल यामध्ये कुशल मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव याविषयी माहिती घेतली आहे. या पाठामध्ये आपण अश्वमेध मानवाने तयार केलेली हत्यारे कशा प्रकारची आहे ते आपण पाहूया. तर अश्वयुग, अश्व म्हणजे दगड, युग म्हणजे काळ. तर ज्या काळामध्ये दगडाची हत्यारे जास्त प्रमाणात मिळाली त्या काळास अश्वयुग असं म्हटलेलं आहे. तर मुलांनो, या अश्वयुगामध्ये गरजेनुसार हत्याऱ्यांचे आकार व प्रकार याची माहिती आपण घेणार. तर मुलांनो, समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली जर दिसली तर आपण काय करू? तर अगोदर आपण ती आपल्या बोटाने काढण्याचा प्रयत्न करू. समजा ती नाही निघाली तर आपण काय करू? तर जवळ एक टणक लाकूड जर असेल काठी, तर त्या काठीनं टोकरण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यानेही ती वस्तू जर नाही निघाली तर आपण काय करू? तर आजूबाजूला एखादा अणकुचीदार दगड असेल तर त्या दगडाने काढण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानेही ते काम झाले नाही तर आपण काय करू? एखादी लोखंडी सळई आहे का याचा शोध. तर मुलांनो पहा, तर आवश्यकतेनुसार साधनांचा वापर आपण कसा करतो हे आपल्याला लक्षात येतं. आवश्यकतेनुसार कोणत्या साधनांचा वापर करावा हे आपल्याला लक्षात येतं. तर साधनांची निवड कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे हे आपण थोडंसं पाहूया. तर सुरुवातीला पहा, साधनांची उपलब्धता. जे साधन उपलब्ध आहे त्या साधनांचा आपण वापर करतो. पुढे त्या साधनांची परिणामकारकता काय आहे? ते साधन वापरल्यानंतर ते आपलं जे काम आहे ते होऊ शकतं का हे आपण पाहतो. नंतर अधिक कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा लागणारे साधन आपण वापरतो. अशा प्रकारे मानव आवश्यकतेनुसार साधनांचा वापर करत असतो. तर पुढे पहा, चिपांजी सारख्या वानराने सुद्धा कठीण कवचाचे फळ असतील तर ते फळ फोडण्यासाठी दगडाचा वापर केला. मानवानेही मृत प्राण्यांची हाडे जी आहेत, मृत प्राण्यांची हाडे पुन्हा दगड काही काट्या यापासून हत्यार तयार केले आहे. तर मानवाचे हे परिसरातील सततचे बारीक निरीक्षण, त्यांनी केलेले प्रयोग आणि त्याच्या अंगची काही कल्पनाशक्ती याच्या आधारे हाडे आणि दगड तासत असत. तासणे म्हणजे हाड दगडावर तासून थोडंसं त्याला खूर करायचं आणि दगड दगडावर घासून तासलं जायचं, त्याला तासणे म्हणायचं. तर तासले तर त्याच्या मदतीने कोणतेही काम अधिक चांगले होते हे मानवाच्या लक्षात आले. पुन्हा एखाद्या वस्तूला आकार हवा तसा आकार देता येतो हेही मानवाला लक्षात आले. तर मुलांनो, मागील पाठामध्ये कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर काही दगडी हत्यारे सापडली. तर ती दगडी हत्यारे कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर सापडली म्हणून ही दगडी हत्यारे कुशल मानवाने बनवली असं आपण समजतो. पण कुशल मानवाने नुसती दगडीच हत्यारे बनवली नाही तर त्याने हाडापासूनही काट्यापासूनही हत्यारे बनवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पण लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेली हत्यारामधील दगडाची हत्यारे तेवढी आता सापडू शकतात आणि क्वचित ठिकाणी हाडाची हत्यारे सापडू शकतात आणि काट्या यापासून तयार केलेली हत्यारे सहसा सापडत नाही. तर मुलांनो, अशा प्रकारे मानवाने आवश्यकतेनुसार गरजेनुसार हत्याराचे आकार कशा प्रकारचे आहे, त्याचे प्रकार कोणते आहे हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, अश्व
यामध्ये आपण अश्म युग कशाला म्हणतात हे पाहिले. तर हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगीन काळाचे तीन कालखंड पडतात. एक आहे पुराण अश्मयुग, दुसरा आहे मध्य अश्मयुग आणि तिसरा आहे नव अश्मयुग. तर आपण पुराण अश्मयुगामध्ये मानवाने कशा प्रकारचे हत्यारे बनवले याविषयी थोडीशी माहिती घेऊया. हे पहा, पुराण अश्मयुग मानव. तर पुराण अश्मयुगातील मानव जो आहे त्यापैकी कुशल मानव. कुशल मानव म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणारा, हा कुशल मानव. कुशल मानव आणि ताठपणाचा मानव या दोघांनी आघात तंत्र जे आहे या आघात तंत्राचा वापर करून हत्यारे बनवलेली पाहायला मिळतात. आघात तंत्र म्हणजे मुलांनो अनेक प्रकारचे गोल गोठे असतात, नदी किनारी गुळगुळीत असलेले गोठे असतात किंवा जमिनीवर मोठे गोठे असतात. ते एक गोठा दुसऱ्या गोठ्यावर आपटून त्याचे छिलके काढणे म्हणजे त्याला काय म्हणायचं, आघात तंत्र. आणि अशा प्रकारे आघात तंत्राने मानवाने गोबड धोबड आकाराची हत्यारे तयार केली आणि त्या हत्याराला एका बाजूने धार लावलेली असते. धार म्हणजे दगडावर घासून त्याला थोडंसं कूर केलेलं असायचं, त्याला धार लावण्यासाठी ती जी धार लावलेली असायची त्याला काय म्हणायचे, तोड हत्यारे. अशा प्रकारे पुराणाश्रयुगातील मानवाने कुशल मानव आणि ताठकण्याचा मानव या दोघांनी आघात तंत्र आणि तोडे हाताळे अशा प्रकारची हत्यारे बनवली. पण ही जी हत्यारे होती ती हत्यारे थोडंसं ओवळधोवळ आकाराची हत्यारे होती. तर पुराणाश्रयुगातील मानव जो आहे या मानवाला पूर्णपणे शिकारीचे तंत्र अवगत झालेले नव्हते. हे त्याच्या हत्यार जे आहेत त्यांनी बनवलेले या हत्यारावर आम्हाला समजते. कारण याची हत्यारे कशी होती, ओवड दोबड आकाराची हत्यारे होती. तर पुराणाश्रयुगातील कुशल मानव आणि ताठपण्याचा मानव या दोघांनी आघात तंत्र आणि तोड हत्यारे वापरली. आपण पाहिले ही कशी हत्यारे होती, ओवड दोबड आकाराची. आता पाहूयात कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा ताठपण्याचा जो मानव होता या ताठपण्याच्या मानवाने जी हत्यारे बनवली ती हत्यारे कशा पद्धतीची होती, तर ती प्रमाणबद्ध हत्यारे होती. प्रमाणबद्ध म्हणजे ताठपण्याचा मानव हत्यार बनवायच्या अगोदर तो मनामध्ये ठरवत असे की हे हत्यार या दगडापासून कशा प्रकारचं हत्यार बनवायचे, त्याचे कोणत्या कामासाठी उपयोग करायचे हे तो मनात ठरवत असे आणि त्या पद्धतीने तो कशा प्रकारचे हत्यारे बनवला, प्रमाणबद्ध हत्यारे. त्या प्रमाणबद्ध हत्यारामध्ये हातकुराड आहे, तासणे आहे, फरशी म्हणजे पसरट पात्याची कुराड, अशा प्रकारची प्रमाणबद्ध हत्यारे मानवाने ताठपण्याच्या मानवाने बनवलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर या सुधारलेल्या हत्याराच्या ताठपण्याच्या मानवांच्या अन्नामध्येही विविधता पाहायला मिळते. कारण या ताठपण्याच्या मानवाने थोडीशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली होती त्यामुळे याच्या अन्नामध्ये विविधता पाहायला मिळते. कारण त्याने अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची तो शिकार करू लागला. त्या प्राण्यांमध्ये ससा, हरी, गवा अशा प्रकारच्या प्राण्यांचा समावेश होऊ लागला आणि तो शिकार करू लागला. पुढे आहे शक्तिमान मानव. शक्तिमान मानवामध्ये आणखीनच दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रामध्ये आणखीनच प्रगती झाली. आणि बुद्धिमान मानव जो आहे या बुद्धिमान मानवाने तर दगडाची हत्यारे बनवण्याच्या तंत्रामध्ये अतिशय क्रांती केलेली आहे. ही कशा प्रकार बुद्धिमान मानवाने बनवलेली हत्यारे कशा प्रकारची आहे ते आपण पाहूया. तर हा बुद्धिमान मानव जो होता या बुद्धिमान मानवाने दगडापासून लांब पातळपाती असलेली धारदार अशा प्रकारची अनेक हत्यारे तो बनवला. हा कोणता मानव आहे, बुद्धिमान मानव. त्यामध्ये पातळपाती काढण्याचे तंत्र त्याने विकसित केले. या लांब पात्यापासून सुरी, तासण्या, टोचा, छिन्नी अशा प्रकारचे अनेक दगडी हत्यारे बुद्धिमान मानव बनवू लागला. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बुद्धिमान मानवाने बनवलेली जी हत्यारे आहेत त्या हत्याऱ्याची चित्र काही दिलेली आहे. खाली तोड हत्यारे, दगडी हातकुराड अशा प्रकारचे हत्यारांची नावं दिली आहेत. तर मुलांना बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र आणि अन्न मिळवण्याचे तंत्र जे आहे यामध्ये खूप प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे मानवा बुद्धिमान मानव हा एकाच ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य करून राहू लागला.
त्यांना राहणे शक्य झाले. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या ज्या आहेत त्या टोळ्या म्हणजे बुद्धिमान मानवाचा जो समूह आहे तो समूह एकत्र झोपड्या बांधून राहिला आणि काही समूह जे आहेत त्यामधून उत्सव करू लागले. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू गुहाचित्रे हे त्याच्या उत्सवाशी संबंधित असावे असे मानले जाते. बुद्धिमान मानव हा जो आहे बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला. वेगवेगळ्या प्रकारचे शंख हाडे प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेल्या त्या काळातील मणी जे आहेत ते मणी मिळालेले आहेत. तर अशा तऱ्हेने प्रगत मानवाच्या संस्कृतीची वाटचाल जी आहे ती वाटचालीची सुरुवात पुराण अश्वयुगातच झाली. तर पुराण अश्वयुगामध्ये हे जे आहे सर्व हत्यारे आणि मानव याची माहिती आपण पाहिली. तर मुलांना भारतामध्ये पुराण अश्वयुगीन हत्याराचे अवशेष जे आहेत ते अवशेष काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. पण पुराण अश्वयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतामध्ये फारसे मिळालेले नाही. महाराष्ट्रातील पुराण अश्वयुगीन स्थळापैकी नाशिकजवळचे गंगापूर आणि नेवासजवळचे चिरकी हे स्थळे प्रसिद्ध आहेत. तर अशा प्रकारे पुराण अश्वयुगातील मानवाने वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे बनवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा पुराण अश्वयुगातील कुशल मानव ताटपणाचा मानव पुन्हा शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव यापैकी बुद्धिमान मानव जो आहे त्याने अनेक प्रकारची हत्यारे बनवलेली आपण पाहिली म्हणजे ही अतिशय धारदार अशी हत्यारे होती. तर आपण अश्वयुगातील काळाचे तीन कालखंड जे आहेत या कालखंडामधील पुराण अश्वयुग या काळातील मानवाने बनवलेली हत्यारे आपण पाहिली. आता पाहूयात आपण मध्य अश्वयुग. या मध्य अश्वयुगामध्ये मानवाने दगडी हत्यारे बनवण्याची तंत्र जे आहे त्या तंत्रात आणखीन एक पाऊल पुढे टाकलेले आहे. पहा मध्य अश्वयुगामध्ये हवा आणि पर्यावरणातील बदल यामुळे मानवाच्या जीवन पद्धतीमध्ये बदल होऊ लागला. तर बुद्धिमान मानव शिकार करत असत पण बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन ही नैसर्गिक करू लागला आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागला. त्यामुळे कापणी करू लागल्यामुळे तो अनेक वर्षातील काही काळ एका ठिकाणी तो वस्ती करून राहू लागला. तर मध्य अश्वयुगातील मानव जो आहे तो शिकारीबरोबरच काय करू लागला पशुपालन करू लागला आणि तो थोडंसं वर्षातील काही काळ एका ठिकाणी राहू लागला आणि त्याच्या आहारामध्येही विविध वस्तूंचा वनस्पतींचा समावेश होणार. तर अशा प्रकारे मध्य अश्वयुगातील मानव जो आहे मध्य अश्वयुगातील बुद्धिमान मानव जो आहे या बुद्धिमान मानवाने शिकार मासेमारी कापणी चोडणी अशा प्रकारची विविध कामे तो करू लागला. तर भारतात अनेक ठिकाणी मध्य अश्वयुगीन अवशेष मिळालेले आहेत. राजस्थानमधील बाबूर मध्य प्रदेशातील भीमबेटका इत्यादी ठिकाणी मध्य अश्वयुगीन अवशेष मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मध्य अश्वयुगातील माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये थोडीशी बदल झाला आणि प्रकारची तो कामे करू लागला. पुढे नवाश्वयुग यामध्ये मानवाने पहा घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली नव्याश्वयुगामध्ये आणि नव्याश्वयुगामध्ये मानव जो आहे त्या मानवाने नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून या काळाला नवाश्वयुग असं म्हटलेलं आहे. या काळामध्ये मानवाने अनेक नवनवीन हत्यारे अतिशय धारदार हत्यारे तो करू लागला आणि नवाश्वयुगातील मानव शेती करू लागला पशुपालन करू लागला आणि अशा प्रकारे त्याची जीवन पद्धती जी आहे ती थोडीशी स्थिर जीवन जगू. भारतामध्ये अनेक ठिकाणी नव्या अश्वयुगीन संस्कृतीचे अवशेष पाहायला मिळाले. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतामध्ये नवीन अश्वयुगीन संस्कृतीचे अनेक स्थळे जी आहेत ती स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. तर मुलांना अश्वयुग दगडाचे हत्यारे यामध्ये तीन कालखंड आपण पाहिले पुराण अश्वयुग मध्याश्वयुग आणि नवाश्वयुग. पुराणाश्वयुग म्हणल्यानंतर आघातंत्र तोड्यात आहे लक्षात ठेवायचं आणि शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव यामध्ये धारदार हत्यारे त्याने तयार केलेली आहे.
मध्यश्रमगामध्ये मानवाची जीवन पद्धती कशी बदलली याची माहिती पाहिजे आणि नवाश्रमगामध्ये अनेक प्रकारची नवीन हत्यारे तयार करून मानव विविध प्रकारची कामे करू लागला शेती पशुपालन आणि मानवी जीवन स्थिर झालेलं यापैकी तर मुलांनो हा पूर्ण पाठ आपण शिकलेला आहे तर तुम्ही या पाठाखाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय वर्गपाठवणी तुम्ही केलेलीच आहे त्या वर्गपाठवणीमध्ये पाठाखाली सर्व स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर लिहा आणि अभ्यास करा पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओच्या संदर्भाने धन्यवाद